व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. वळत आता पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे. माडचे डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांमधील बैठक संपलेली आहे. निवासी डॉक्टरांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांसाठी पदनिर्मिती आणि सहयोगी प्राध्यापकांच्या जागा या तातडीनं भराव्यात अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केलेली होती. यासह विविध मागण्यांवर आत्ता गिरीश महाजन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांमध्ये चर्चा झालेली आहे. सरकारकडून ठोस उत्तर न मिळाल्यास उद्यापासून अत्यावश्यक सेवेतून निवासी डॉक्टर अंग काढून घेण्याच्या विचारातही आहेत. बीएमसीचे प्रश्न होते, कॉर्पोरेशनचे प्रश्न होते. त्या कॉर्पोरेशनच्या प्रश्नासंदर्भामध्ये मी बीएमसीचे आयुक्त आहेत, ठाण्याचे आयुक्त आहेत, यांच्याशी चर्चा केली. कोविड काळातले काही त्यांचे देणे आहेत, बाकी आहेत, ॲरियर्स आहेत, त्या बाबतीमध्ये चर्चा केली. आणि अजूनही त्यांचे काही प्रश्न आहेत, पण तो ते खातं माझ्याकडे येत नाही. ते माननीय मुख्यमंत्री मोदीकडे नगरविकास आहे, त्यांच्या अखेर ते येतात. परंतु मी त्यांना शब्द दिलेला आहे की आपण या 2-3 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदीकडे बैठक लावू, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू. तुमचे जे प्रश्न आहे ते निश्चित त्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेऊ. मला वाटतं अशा पद्धतीने काही अजूनही अडचणी तक्रारी माडच्या होत्या. मग आता 3-3 महिन्यासाठी आपण डॉक्टरना बाहेर पाठवतो आहोत, मग त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था काय डिस्ट्रिक्ट प्रोग्रामसाठी, तर त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की यांची व्यवस्था आधी व्यवस्थित करा राहण्याची, आणि नंतरच मग आपण यांना बोलवा. त्या पद्धतीने आम्ही तिथे त्यांची व्यवस्था केलेली आहे. कुठेही डॉक्टरांची अव्यवस्था व्हावी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे असं कधी या ठिकाणी होणार नाही, झालेलं नाही आहे. परंतु